मित्रांनो, आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर आणि गॅस सबसिडी विषयी एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी देणार आहोत. तरीही याबद्दलची माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. आता तुम्हाला गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी कागदपत्रे गोळा करत बसण्याची गरज नाही. आता कुठलीही गोष्ट फक्त आधार कार्ड दाखवून प्राप्त करता येत आहे. आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हटले आहे की आता ग्राहक फक्त त्यांचे आधार कार्ड दाखवून त्वरित एलपीजी गॅस कनेक्शन मिळू शकतात. आता ग्राहकांना गॅस कनेक्शन घेण्यासाठी आधार कार्ड व्यतिरिक्त इतर कोणतेही डॉक्युमेंट देण्याची आवश्यकता नाही. इंडियन ऑइलने आपल्या ऑफिशियल स्टेटमेंट मध्ये म्हटले आहे की आता कोणतेही भारतीय नागरिक केवळ आधार कार्ड दाखवून ताबडतोब एलपीजी गॅस कनेक्शन मिळू शकतात. गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी आता आधार कार्डच्या डिटेल्स व्यतिरिक्त अन्य कुठलीही डॉक्युमेंट्सची व माहितीची गरज भासणार नाही. त्यामुळे नव्याने गॅस कनेक्शन घेणाऱ्या नागरिकांसाठी हे खूप दिलासादायक ठरणार आहे. यासोबतच तुम्ही आता घरबसल्या फक्त एक मिस कॉल देऊन नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेऊ शकता. या नवीन सुविधा अंतर्गत ग्राहकांना मिस कॉल द्वारे नवीन गॅस कनेक्शन मिळेल. मिस कॉल दिल्यानंतर कंपनीकडून ग्राहकाला संपर्क केले जाईल. यानंतर ग्राहकांकडून फक्त आधार कार्डची माहिती मागितली जाईल. यासाठी ग्राहकांना ऍड्रेस प्रूफ देखील द्यायची गरज नसेल. मात्र एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे इंडियन ऑइलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ग्राहकांना सुरुवातीला विना अनुदानित कनेक्शन दिले जाईल. म्हणजेच फक्त आधार कार्ड वर कनेक्शन घेतले तर तुम्हाला नॉन सबसिडाइज गॅस सिलेंडर मिळेल. मात्र तुम्ही नंतर ऍड्रेस प्रूफ जमा करू शकता. हा पत्त्याचा पुरावा सादर होताच सिलेंडर वरील अनुदानाचा लाभ म्हणजेच गॅस सबसिडीचा लाभ ग्राहकांना दिला जाईल. म्हणजेच जे कनेक्शन आधार आणि पत्त्याच्या पुराव्यासह घेतले जाईल त्या ग्राहकांना अनुदान मिळणार आहे. जर एखाद्या ग्राहकाला लवकरच कनेक्शन मिळवायचे असेल तर आणि त्याच्याकडे पत्त्याचा पुरावा नसेल तर ते ग्राहक लगेच आधार क्रमांकाद्वारे गॅस कनेक्शन घेऊ शकतील. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ आपला अमूल्य आणि किमती वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.